पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस सहित अन्य विरोधी पक्षांतर्फे आज देशभरात बंद पाळण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेतकरी कामगार पक्ष आणि नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने आंदोलनाला सुरुवात केली आहे. पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बंदला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले आहेत. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना हटवलं. डाळ 180 रुपये किलो, पेट्रोल 86.91 रुपये लिटर, डिझेल 75.96 रुपये लिटर, घरगुती गॅस 880 रुपये, दूध 52 रुपये असे अनेक फलक आंदोलक महिलांनी हातामध्ये घेतले आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.